गोपीनाथ मुंडे साहेबांचा आम्हाला आदर आहे, मात्र त्याला जातीय समीकरण लावण्याचा प्रयत्न केला जातो. खर्डामध्ये जेव्हा कार्यक्रम केला जातो तेव्हा तेथे मुंडे साहेबांचा फोटो लावला जातो, मात्र हाच कार्यक्रम कर्जतमध्ये केला तर तेथे मुंडे साहेबांचा फोटो लावला जात नाही, त्यामुळे त्यांचा वापर राजकारणासाठी होतो हे दिसून येतं. या सरकारमध्ये त्यांच्या नावाने अनेक योजना आहेत, मात्र त्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं जात नाही, त्यामुळे असं दिसून येतं की केवळ राजकारणात त्यांचा वापर करायचा आणि नंतर सोडून द्यायचं. या निवडणुकीमध्ये तुम्ही माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा वापर करताय, त्यांच्या मागे जातीय समीकरण जुळवण्यासाठी वापर होतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे. या इलेक्शनमध्ये तुम्ही डिपॉझिट जप्त करण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांचा आदर आम्हालाही आहे. त्यांचं कार्य, त्यांची ताकद, त्यांनी एकदम सर्वसामान्य कुटुंबातली त्यांनी ताकद वाढवली होती. पण या वक्तव्याच्या मागे कुठंतरी राजकीय समीकरण ते लावण्याचा प्रयत्न करतात. खर्ड्यामध्ये तुम्ही जेव्हा कार्यक्रम घेता तिथं गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो तुम्ही लावता, आणि जेव्हा कर्जतमध्ये तुम्ही कार्यक्रम घेता त्या ठिकाणी तुम्ही लावत. आता जलसंधारण खातं हे तुम्ही घेत असताना कोणाकडनं घेतलं? पंकजा ताईंकडनं घेतलं. त्यावेळेस तुम्ही म्हणू शकला असता की पंकजा ताई मला भावासारखी आहे, भावासारखी मानते, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हक्काली ते खातं सोडायला पाहिजे होतं. तिथं तुमचा दिलदारपणा दिसला असता, पण काय केलं त्यांनी? स्वतःचा विचार करतात. आणि आत्तासुद्धा जे मुंडे साहेबांचा नावाचा वापर करून ते काय करतात, तर फक्त आणि फक्त राजकारण करतात. अशा व्यक्तींचं नाव राजकारणासाठी वापरू नये. त्यांचा कामाचा आदर असेल तर मग त्यांनी जे काम या परिसरामध्ये नाहीतर या राज्यामध्ये करण्याचं जे ठेवलं असेल ते पाठबळ लिहून करावं पाहिजे होते. या सरकारमध्ये त्यांच्या नावाली अनेक स्कीम काढल्या आल्या, पण त्या स्कीमला आजपर्यंत या सरकारने पाठबळ दिलं गेलं नाही. मग कुठेतरी तुझा भाव तुम्ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करता, आणि राजकारण आलं की तुम्हाला असे व्यक्ती, मोठी व्यक्ती आठवते, हे चुकीचं. कर्जतमध्ये जे उदयनराजेंची सभा होती त्याबद्दल सर उद्या येणार आहेत असं आम्हाला कळालंय. पवार घराण्याने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला त्याचा बदला मी घेणार असं वक्तव्य सरपंच मेळाव्यात पालकमंत्री राम शिंदे यांनी केलं होतं. त्याच वक्तव्याचा समाचार घेताना पत्रकारांशी रोहित पवार बोलत होते. उदयनराजे साहेब जर या मतदारसंघात येत असतील तर ते त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, या परिसरातील जनता त्यांचं स्वागत करील, छत्रपती म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करू, मात्र कुठेतरी जातीय समीकरण बसून त्यासाठी प्रयत्न केला जात असेल तर तो आम्हाला मान्य नाही असं युवा नेते रोहित दादा पवार पत्रकारांशी बोलताना सांगत होते. उदयनराजे साहेब जर येत असतील तर आज त्या पार्टीचे ते एक प्रतिनिधी आहेत, तर जशी या परिसरातली जनता त्यांचं स्वागत करेल, एक छत्रपती म्हणून आम्ही त्यांचं स्वागत नक्कीच करू. पण इथं तुझंसुद्धा ते कुठंतरी जातीय समीकरण बसवण्याचा प्रयत्न करतात का काय, असं अनेक लोकांच्या मनामध्ये शंका येते. तिथं तुम्ही छत्रपतीचा वापर कुणी करू शकत नाही, त्यांचा आदर तुम्ही करू शकता आणि त्यांचं प्रेम तुम्ही करू शकता, पण या ठिकाणी ते राजकीय समीकरण आता जातीय समीकरण लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतात, तर माझ्यासारख्या या राज्याचा नागरिक म्हणून मला ती आवडणार नाही. ते त्यांचा हेतू नसेल तर काय हरकत नाही, छत्रपतींचं स्वागत आम्ही करूच. जाळे लावलेले मी तर शिकार करणार जे मागच्या सभेमध्ये बोलले होते ते त्याबद्दल तुमच्याकडे. काही शेतकरी त्यांना काही महिन्यांपूर्वी भेटले होते. शेतकरी कशासाठी भेटले होते? की आमच्या जनावरांना चारा पाणी हे मिळालं बैल हक्कासाठी ते भेटले होते. त्यावेळेस कदाचित ते असे बोलून गेले होते की तुम्हाला जमत नसेल तर जनावरं पाहुण्यांचं इथं पाठवा. एखादा जो शिकारी असतो तो अशा पद्धतीनेच विचार करू शकतो की जनावर मेलं तरी चालेल, माणूस मेला तरी चालेल, असे ते विचार करणारे लोक आहेत. आम्ही विचार करत असताना जनावर जगलं पाहिजे आणि शेतकरी जगला बैल, लोक जगली बैल, असे विचार करणारे आम्ही लोक आहेत. त्यांना शिकार करायचे असतील तर शिकार करा, पण सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही आधी झटत होतो तसं आज झटतो आणि उद्याही आम्ही झटत राहणार.
प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.